फ्रेंड्स, मी हेल्थ जेक्शन या चॅनेलवर तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. आज मी एक छान स्वीट अशी रेसिपी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी. आज मी बासुंदी बनवणार आहे. नेहमी मी बासुंदी दूध आठवूनच करते, परंतु आज थोडीशी जरा वेगळी करते. जर आपल्याकडे अचानक पाहुणे आले तर अचानक पटकन गोड असं काय करावं, मग बासुंदी ही झटपट होणारी बासुंदी आहे. चला तर मग आपण बघूयात. हे बघा, ह्या भांड्यांमध्ये मी 2 वाट्या दूध घेतलेलं आहे. दूध हे मी गॅसवर ठेवते. आता हे मोठ्या गॅसवर ठेवायचं आहे. फ्लेम थोडीशी गॅसची वाढवायची आहे. बासुंदीसाठी लागणारं साहित्य, 1 वाटी खवा घेतलेला आहे मी, 1/2 वाटी साखर आहे आणि वेलची पूड आहे. ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीने आपण टाकू शकता. तर मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकता दुधाला उकळी आलेली आहे. त्यामध्ये आपण हा खवा घेतलेला आहे 1 वाटी, तो खवा टाकायचा आहे. आज ही थोडीशी वेगळ्या पद्धतीची बासुंदी आपण करणार आहोत. हा खवा आहे ना, दुधामध्ये चांगला विरघळायचा आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता ही छान अशी आपण खवा टाकल्यावर चांगली एक उकळी येऊ द्यायची. ही उकळी आलेली आहे, त्याच्यामध्ये आपण 1/2 वाटी साखर घेतलेली आहे. ती साखर टाकायची आहे. हे बघा, थोडस असा घट्टपणा आलेला आहे. आपण दूध आठवून जशी बासुंदी करतो ना, तशी सुद्धा ही चवीला छान लागते. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा माझ्या पद्धतीची ही बासुंदी. हे बघा, आता मी ह्याच्यामध्ये थोडी वेलची पूड टाकणार आहे. तर वेलची पूड आपण आपल्या आवडीने टाकू शकता. मी थोडी जास्त टाकते, कारण त्याचा स्वाद आणखीनच छान चवदार अशी लागावी, त्यासाठी मी जरा जास्त टाकते. हे बघा, तुम्ही बघू शकता मी मोठ्या गॅसवरच हे हलवती. हे बघा, हे आपण मोठ्या गॅसवरच छान हलवून घ्यायचं. तुम्ही बघू शकता ह्याचा कलर बदललेला आहे. खव्यामुळे ही पटकन अशी होते आणि घट्ट झालेली आहे. हे तुम्ही बघू शकता, म्हणजे की पातळ वगैरे नाही. हे बघा मैत्रिणींनो, आपली बासुंदी तयार आहे. तुम्ही बघू शकता ही अशी घट्टसर झालेली आहे. तर मी ही तुम्हाला डिशमध्ये काढून दाखवते. सो फ्रेंड, तुम्ही बघू शकता माझी बासुंदी तयार आहे. तर तुम्ही ही नक्की करून बघा आणि आमच्या चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर मस्त खा आणि आनंदी राहा. बाय बाय फ्रेंड्स.